नमस्कार, स्वागत तुमचे सगळ्यांचे हॅलो डीडी या पणजी दूरदर्शनाच्या खाशेल्या कार्यक्रमात. आयचे जे हेल्थ टॉपीक जो आसा किंवा आयचो जो विशय जो आहा तो जो विशय असो आहा जो जेजे नाव आयकूनच भौतेक आंगार काटे येवपा सारके आसता. हय, आज आमी उलयतले आनी भासाभास करतले कॅन्सर म्हणजे कर्करोग ह्या दुयेंसाचेर. आनी आमच्या वांगडा भासाभास करपाक आमच्या वांगडा दोतोर मानेस जी आसा, कॅन्सर स्पेशलिस्ट जी एम सीतली डॉक्टर अनुपमा बोरकर, तेंचें स्वागत करता. आमी स्वागत दवरता हो कार्यक्रम. हांव तुमकां सांगूं सोदता की हो कार्यक्रम जो लायव्ह आसल्या कारणान कॅन्सरा बद्दल तुमचे काही प्रश्न आसत, कर्करोग जेका म्हणटा आमी ताजे बद्दल काही प्रश्न आसत तर तुमी आमकां मांडूं शकता, कारण हो प्रोग्राम लायव्ह आसा आनी आमचे नंबर जे आसात ते बरोवन घेयात. 222-5204 म्हणजे 222-5204 आनी 222-2424 म्हणजे 222-2424. डॉक्टर स्वागत तुमचं ह्या कार्यक्रमात. डॉक्टर, कॅन्सर जे नाव घेता क्षणी अंगावर काटे येण्यासारखा विषय, कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर हा असा रोग आहे की आपल्या शरीरामध्ये कुठच्याही अवयवात काही पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि ती वाढ म्हणजे ते वाढत वाढत त्याची एखादी गाठ निर्माण होते आणि मग ती गाठ एका अवयवातून दुसऱ्या अवयवात पसरू शकते. हे कुठच्याही अवयवात होऊ शकतं, रक्तात होऊ शकतं, ज्याला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकिमिया म्हणतात, ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर, पॅनक्रियास, असं कुठच्याही अवयवात हा कर्करोग होऊ शकतो. म्हणजे हांव तुमकां सांगू सोदता की जे कॅन्सर जेका म्हणटात तो म्हणजे खंयच्या तुमच्या आमचे टिश्यू जे आहा त्याची वाढ जी आसा, अनियंत्रित वाढ जावप, ह्याकाच कॅन्सर म्हणटात असे दोतोर म्हणतात. डॉक्टर, ह्याची कारणं काय आहेत, म्हणजे मुळात कॅन्सर व्हायची कारणं काय आहेत? कॅन्सर व्हायची कारणं अनेक आहेत, पण प्रत्येक पेशंटमध्ये प्रत्येक कॅन्सरच्या बाबतीत आपल्याला कारण मिळतंच असंही नाही. काही जीवनशैलीतले आपले म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. जसं की तंबाखू, तंबाखूचं सेवन केल्याने बरेच कॅन्सर शरीरात होण्याची शक्यता आहे. मद्यपान किंवा दारू प्यायल्याने सुद्धा काही कॅन्सर होऊ शकतात. त्याचप्रमाणे खूप स्थूलपणा असेल, ओबेसिटी, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाची कमतरता, तर फॅट शरीरात असल्यामुळे सुद्धा काही कॅन्सर होऊ शकतात. काही कॅन्सर असतात की जे हेरिडिटरी असू शकतात खूप कमी प्रमाणात. असे अनेक कारणं असू शकतात कॅन्सर होण्यासाठी आणि प्रत्येक पेशंटला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा आपल्याला कारण मिळतं असंही नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की लाईफस्टाईल किंवा बाकीचं तंबाखूचं सेवन किंवा लिकर ह्या विषयावर आम्ही लास्ट वीक काहीतरी टोबॅको अँटी टोबॅको डे होता वर्ल्ड टोबॅको, तर मला मुळात ते विचारायचं. अगोदर आम्ही हा विषय घेऊया टोबॅकोवर, तर टोबॅको रिलेटेड कुठले कॅन्सर्स आहेत? हो, तर तंबाखूचं सेवन आपल्या देशात खूप जास्ती प्रमाणात होतं. तंबाखू दोन प्रकारचा वापरला जातो, एक म्हणजे धूम्रपान करणारा तंबाखू म्हणजे सिगरेट, बिडी, सिगार, चिरूट, पाईप ह्या ह्याच्यातून वापरला गेलेला तंबाखू, आणि दुसरा म्हणजे धूम्ररहित किंवा स्मोकलेस टोबॅको ज्याला म्हणतात, म्हणजे चोखायचा चावायचा तंबाखू, पान मसाला, गुटखा, मशेरी ह्या प्रकारे जो तंबाखू वापरला जातो त्याने. दोन्ही प्रकारे कॅन्सर जे कॉमनली दिसतात ह्या सेवनाने ते म्हणजे एक तर जिथे जिथे हा तंबाखू किंवा त्याचा धूर आपल्या शरीराशी कॉन्टॅक्टमध्ये येतो तिकडे कॅन्सर होऊ शकतो. जसं की ओठ, जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र जिथून आपला आवाज निघतो, व्हॉइस बॉक्स, लॅरिंग्स, किंवा अन्ननलिका, श्वासनलिका, फुफ्फुसं, पोट, पॅनक्रियास, म्हणजे जिथे जिथे हा स्मोक किंवा हे जो धूर येतो तो तंबाखूचा जिथे जिथे आपल्या शरीराशी तो कॉन्टॅक्टमध्ये येतो तिथे तिथे कॅन्सर होऊ शकतो. ह्याशिवाय आता संशोधन असं सांगतं की धूम्रपानाने काही प्रकारचे ब्लड कॅन्सर पण होऊ शकतात, मूत्राशयाचा म्हणजे युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होऊ शकतो, पॅनक्रियासचा कॅन्सर होऊ शकतो. तेव्हा असे जवळजवळ 14-15 प्रकारचे कॅन्सर आहेत की जे तंबाखूच्या वापराने होऊ शकतात. डॉक्टर, जसं जो वापर करतो म्हणजे कन्झ्युमर जो असतो टोबॅकोचा किंवा त्याला पण होऊ शकते हे तर लाईक ओपन आहे, पण जो त्याच्या कॉन्टॅक्ट म्हणजे जे नेबर्स त्याचे असतात त्यांना पण होऊ शकतो का? ह्याला सेकंड हँड स्मोक म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या खोलीमध्ये जर धूम्रपान करत असेल
तर त्या सिगरेटच्या जळत्या टोकातून येणारा जो धूर असतो आणि धूम्रपान करणाऱ्यांनी जे एक्सेल केलं त्यांनी जे बाहेर सोडलेला धूर असतो हा खोलीमध्ये असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी श्वासोश्वास घेताना त्याचे कण शरीरात त्यांच्या जातात आणि त्या सेकंड हँड स्मोकमुळे सुद्धा कॅन्सर ह्याच प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता म्हणजे डायरेक्ट कॅन्सर होऊ शकतो का हो म्हणजे जो कंझ्युमर असतो त्याला तर डायरेक्ट त्याचा कॉन्टॅक्ट जर एखाद्या घरात एखादी व्यक्ती रोज संध्याकाळी काही तास सिगरेट ओढत असेल तर घरातली बाकीची सगळी मंडळी तो सेकंड हँड स्मोक त्याचं श्वसन करत असतात आणि त्याच्या सगळ्यांना ह्या प्रकारचे कॅन्सर होण्याची संभावना असते. दुसरं म्हणजे आता जे सेकंड हँड जसं आम्ही म्हणतो ते सेकंड माझं कोण स्मोक करतो आणि मी त्या खोलीमध्ये आहे कॉन्स्टंटली हे करतो तसं आणखीन कोणी माणूस असू शकतो तर दोन्ही माणसावर सेम इफेक्ट होतो का म्हणजे त्याची सरिष्टी काय वेगळी असते त्याचं काय आहे ना की हे असं मॅथमॅटिक्स सारखं नसतं की मी इतके तास स्मोकिंग केलं तुम्ही इतके तास स्मोकिंग केलं तर मी जास्ती केलं आणि तुम्ही कमी केलं तर मला जास्ती चान्स आहे तुम्हाला कमी असं गणित काही मांडता येत नाही परंतु त्याचे जे हानिकारक परिणाम आहे तो सगळ्यांवर होतो. आता काही व्यक्ती असे असतात की ज्या जन्मभर स्मोकिंग करतात पण त्यांना काहीच आजार होत नाही आणि असे बरेच कॅन्सरचे पेशंट असतात लंग कॅन्सरचे की ज्यांनी कधीच स्मोकिंग केलेलं नसतं त्यांना काही दुसऱ्या कारणामुळे लंग कॅन्सर झालेला असतो. त्यामुळे अशा प्रकारची आपण गणितं मांडू शकत नाही की मी इतके तास स्मोकिंग केलं किंवा माझ्या स्मोकिंगमुळे माझ्या घरच्यांना इतके तास स्मोक सेकंड हँड स्मोक हे झाला परंतु हे कोणालाही होऊ शकतं. तेव्हा स्मोकिंग धूम्रपान तंबाखू ह्याच्यापासून दूर राहणं हाच शहाणपणा. इम्युन सिस्टम ज्याला मी म्हणतो स्ट्रॉंग असायला पाहिजे तो म्हणजे फॅक्टर किती इफेक्ट करतो तो फॅक्टर खूपच महत्वाचा आहे आणि आता इतकी वर्ष आम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट किमोथेरपीने करायचो आता इम्युनोथेरपीनी सुद्धा बरेच कॅन्सरची ट्रीटमेंट होऊ शकते. तर काय असतं की आपली जे शरीराची प्रतिकार शक्ती असते त्याचं काम असतं आपल्याला बऱ्याच आपल्या शरीराला बऱ्याच गोष्टींपासून वाचवणं. त्यात एक म्हणजे इन्फेक्शन की बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन त्याचप्रमाणे आपल्या शरीराला कॅन्सर होण्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा आपल्या प्रतिकार शक्तीचा खूप मोठा हात असतो. रोज आपल्या शरीरामध्ये अनेक असे इव्हेंट्स होत असतात की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठच्याही अवयवात कॅन्सरची सुरुवात होऊ शकते परंतु आपली जी प्रतिकार शक्ती असते इम्युन सिस्टीम असते ती 24 तास सर्वेलन्स करत असते जसं पेट्रोलिंग करत असते आणि कुठेही त्यांना असं दिसलं की हे कॅन्सरची सुरुवात होतीये तर आपल्या इम्युन सेल्स तिकडे जातात आणि त्या कॅन्सर सेल्सना मारून टाकतात. म्हणून सर्वसाधारण सर्वांना कॅन्सर होत नाही. तर हा एक बॅलन्स असतो की कॅन्सर होण्याची प्रवृत्ती आणि इम्युन सिस्टीम त्याला कंट्रोल करत असते. हा बॅलन्स जेव्हा चुकतो इम्युन सिस्टीम काही कारणास्तव कमी पडते मागे पडते तेव्हा हा कॅन्सर वाढत जातो. तेव्हा कॅन्सर टाळण्यासाठी किंवा कॅन्सर न होण्यासाठी प्रतिकार शक्तीचा खूप मोठा हात असतो. डॉक्टर आम्हाला एक कॉलर आहे शेखर लोटलीकर वास्कोन. हॅलो हॅलो शेखर लोटलीकर वास्को. हा सांगा. माझा डॉक्टर असा कॅन्सर आयुर्वेद भयंकर रोग जो काय बळ जबर आयुर्वेद नाशिल्लो असो असा भाय तो खंयच्या स्टेजीचे पावले असं बळ जाऊ शकता खंयच्या स्टेजीचे पावले बळ जाऊ शकता ते सांगा तुम्ही. हय हॅलो हॅलो ते म्हणतात की कॅन्सर ज्याला जडतो तो व्हॉट स्टेज म्हणजे कुठल्या स्टेज पर्यंत हे करू शकतो आपण ट्रीटमेंट करू शकतो. हा प्रश्न चांगला आहे. काय असतं की जर लवकरच्या स्टेजमध्ये आपल्याला कॅन्सरचं निदान झालं स्टेज 1 स्टेज 2 तर ट्रीटमेंट केल्यानंतर पूर्णपणे रोगमुक्त होण्याची शक्यता खूप चांगली असते. जर हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये 3ऱ्या स्टेजमध्ये 4थ्या स्टेजमध्ये जर कॅन्सरचं निदान झालं तर त्याच्यातून पूर्णपणे बरे होण्याची शक्यता कमी असते. परंतु तरी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो कारण स्टेज 4 मध्ये जर एखादा कॅन्सर असेल आणि ट्रीटमेंट व्यवस्थित झाली तर 20-30% चान्स असतो की त्याच्यातून सुद्धा पेशंट वाचू शकतो. तेव्हा प्रत्येक अवयवाप्रमाणे त्याची ट्रीटमेंट ठरते आणि प्रत्येक अवयवाप्रमाणे कुठच्या स्टेजमध्ये निदान झाल्यावर पेशंट पूर्णपणे ठीक होऊ शकतो. उदाहरणार्थ जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो जर 4थ्या स्टेजमध्ये असेल
तरी देखील जर पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट झाली आणि पेशंटने रिस्पॉन्स दाखवला तर काय कित्येक वर्ष हे पेशंट जगू शकतात. परंतु काही कॅन्सर असे असतात की ज्यांच्यावरती किमोथेरपीची एवढी चांगली इफेक्ट होत नाही, जसं की पोटाचा कॅन्सर, स्टमक कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर अशा ह्याच्यामध्ये स्टेज थ्री, स्टेज फोरमध्ये, स्टेज थ्रीमध्ये जरी असेल तरीही खूप चांगले उपाय अजून आपल्याकडे नाही आहेत आणि आपण त्या पेशंटला एका वर्षात गमावू शकतो. पुढचा प्रश्न घ्यायचा होता, मी एक लहानसा विसव घेऊया, घेऊ एक लहानसा विसव. माँ माँ जल्दी करो, कितना वक्त लगाओगी? मैं ठीक से देख नहीं पा रही हूँ बेटा, सब धुंधला दिख रहा है. धुंधला? लेकिन मुझे तो सब साफ दिखाई दे रहा है. पहले मुझे सीढ़ियाँ ऊपर तक साफ दिखाई देती थी पर आजकल. अगर आपको डायबिटीज है तो डायबिटिक रेटिनोपैथी की वजह से आपकी आंखों की रोशनी जा सकती है. वार्षिक रेटिना परीक्षण से आपकी आंखों की रोशनी बच सकती है. अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी अस्पताल में नेत्र विशेषज्ञ से संपर्क करें. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया द्वारा जनहित में जारी. विसवानंतर परत एकदा तुमका योकार. आम्ही उलयता कॅन्सर या विषयाचे आणि तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता कारण हो प्रोग्राम लाईव्ह असा. डॉक्टर, आमचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हटलं की लाईफस्टाईल ही एक लाईफस्टाईल डिझीज आहे, तर लाईफस्टाईल कितपर्यंत इफेक्ट करते किंवा व्हॉट आर द फॅक्टर्स विच ॲक्च्युली अफेक्ट कॅन्सर? सो कॅन्सर होण्यासाठी जे काही फॅक्टर्स असतात त्यातले काही असतात जे आपल्या नियंत्रणात असतात आणि काही असतात जे आपल्या नियंत्रणात नसतात. आपल्या नियंत्रणात नसणारे फॅक्टर म्हणजे वय. जसं वय वाढत जातं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं. जेंडर म्हणजे स्त्रियांमध्ये काही कॅन्सर कॉमन असतात, पुरुषांमध्ये काही कॅन्सर, ह्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. परंतु आपली लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामुळे जे आपल्याला कॅन्सर होण्याची रिस्क असते ते आपण नक्कीच हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे सशक्त जीवनशैली वापरून कमी करू शकतो. तर त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण म्हटलं की तंबाखू आणि मद्यपान, स्मोकिंग आणि अल्कोहोल ह्याचा वापर न करणं किंवा कमीत कमी, म्हणजे तंबाखूचा तर न करणे आणि मद्यपान सुद्धा शक्य असेल तर न करणे, पण नाही तर ओकेजनल ड्रिंकिंग ज्याला सोशल ड्रिंकिंग म्हणतात की महिन्यातून एकदा कोणी पार्टीमध्ये पितात त्याची गोष्टी, पण जे डेली बेसिसवर जर मद्यपान केलं तर बऱ्याच कॅन्सरचं प्रमाण वाढतं. जसे लिव्हरचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, पॅनक्रियास कॅन्सर ह्या सगळ्याचं प्रमाण रोजच्या रोज मद्यपान केल्याने खूप जास्ती वाढतं. तेव्हा तंबाखू आणि मद्यपान ह्याच्यापासून दूर राहणं. दुसरं गोष्ट म्हणजे आपला आहार आणि व्यायाम. स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅटी कॉलर घेऊया का? डाएट आहे. मारिया कॉल करता परूरच्यान. हॅलो हॅलो, विचारायचं आणि गॅस होता त्याच्यापासून कॅन्सरची आहात. तुमचा प्रश्न प्रश्न परत एकदा रिपीट करता. ऍसिडिटी आणि गॅस प्रॉब्लेम चोड असता ओके खाती खाती कॅन्सरक लागून अशी किती भिरांत काय विचारू शकता? हा, रिलेशन बिटवीन ऍसिडिटी आणि गॅस कॅन्सर म्हणजे बरोबर. ऍसिडिटी आणि गॅस ह्याचा डायरेक्टली काही संबंध नाही आहे कॅन्सरशी, पण मी आपण जे बोलत होतो आहाराबद्दल की जर सशक्त आहार घेतला आणि फॅटी सबस्टन्सेस जे असतात स्निग्ध पदार्थ की ज्याच्यामुळे वजन वाढू शकतं, ज्याच्यामुळे ओबेसिटी वाढू शकते, ते जर टाळले आणि वजन बेतात ठेवलं जे आयडियल बॉडी वेट आहे त्याच्यात जर आपण मेंटेन केलं तर बऱ्याच कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं. कारण आता हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे की जसं वजन प्रमाणाबाहेर वाढतं तसे काही कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. जसं ब्रेस्ट कॅन्सर किंवा इंटेस्टायनल कॅन्सर, कोलॉन कॅन्सर ह्यांचं प्रमाण डायरेक्टली रिलेटेड आहे ओबेसिटीशी. त्याचप्रमाणे व्यायाम, की शारीरिक व्यायाम जितका माणूस जास्ती करेल तितके
ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कमी होऊ शकतं. तेव्हा लाईफस्टाईलमध्ये आहार आणि व्यायाम हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे असंही सिद्ध झालं आहे की जे पेशंटची कॅन्सरची ट्रीटमेंट होते आणि ते बरे होतात, त्यांनी जर सशक्त जीवनशैली ठेवली आणि रोज व्यायाम केला तर हा कॅन्सर परत येण्याची शक्यता खूप कमी होते. तेव्हा व्यायामाचं महत्त्व आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि रेग्युलर व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, अजून एक कॉलर आहे आमचा, सुप्रिया सातर्डी कवासकोन. हॅलो. हॅलो डॉक्टर. हाय. जो कर्करोग हा होतो, हा कर्करोग न होण्यासाठी काय उपाय, आणि कर्करोग होतो तेव्हा त्याचं चिन्ह काय असतं, आणि नंतर झाल्यानंतर हा पोटाचा कर्करोग किंवा म्हणा मानेचा कर्करोग असं रोग होतोय, पण त्याच्यासाठी उपाय काय, न होण्यासाठी उपाय त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. ओके. तर जसं आपण म्हणत होतो की सशक्त जीवनशैली जर आपण पाळली तर आपल्याला हे कर्करोगाचं प्रमाण कमी करता येईल. तंबाखूचा वापर न करणं, मद्यपान न करणं, स्निग्ध पदार्थ कमी खाणं, किंवा आपले जे ट्रेडिशनल डाएट आहे की ज्याच्यामध्ये आपण फळं, पालेभाज्या, ताज्या भाज्या जास्ती खातो, तसा जर आहार असला आणि जे जंक फूड म्हणतो आपण, कोला, आईस्क्रीम, बर्गर, पिझ्झा, ह्याचं प्रमाण कमी करून जर आपलं ट्रेडिशनल जे जेवणाची पद्धती आहे त्या प्रकारचा आहार जर आपण घेतला आणि स्निग्ध पदार्थ कमी वापरले, वजन आटोक्यात ठेवलं, तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण सशक्त राहू शकतो आणि कॅन्सर आणि त्याशिवाय बरेच बाकीचे आजार, हृदयाचे आजार, स्ट्रोक, ब्लड प्रेशर, डायबिटीज, ह्या सगळ्याचं प्रमाण आपल्याला समाजामध्ये किंवा स्वतःच्यामध्ये आणि स्वतःच्या फॅमिलीमध्ये कमी करता येईल. दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की सिम्पटम्स काय त्याचे, चिन्ह. तर कर्करोगाचे चिन्ह हा कर्करोग कुठच्या अवयवात आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे जर आपण कॉमन कॅन्सर घेतला, ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, तर आम्ही सांगतो की कुठचीही गाठ जर अशी आढळली, हाताला लागली, तर ताबडतोब स्त्रियांनी डॉक्टरांच्याकडे यावं आणि त्याची तपासणी करावी. त्याच्यात दुखत नव्हती गाठ म्हणून मी दुर्लक्ष केलं हे अजिबात करू नये, कारण 99% कॅन्सरची जी गाठ असते तिच्यामुळे ती दुखत नाही. म्हणून न दुखणारी गाठ असेल तर ती जास्ती डेंजरस. दुखणारी गाठ असेल तर तुम्ही तर डॉक्टरकडे जालच, आणि 99% ती काहीतरी इन्फेक्शन किंवा काहीतरी इजा झाली, मार लागला, त्याच्यामुळे ती गाठ असू शकते. पण जी गाठ वाढती आहे आणि ज्या गाठीमुळे तुम्हाला दुखत नाही आहे ती गाठ कॅन्सरमुळे असण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचप्रमाणे वजन जर कमी होत असेल, म्हणजे खूप असं काही महिन्यात खूप किलो वजन कमी असेल, खूप जास्ती थकवा वाटत असेल, खूप वीकनेस वाटत असेल, जर ब्लड टेस्ट केली असेल आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा दुसऱ्या कुठच्याही पेशीवर खाली झाले असतील, तर ही सगळी कॅन्सरची लक्षणं असू शकतात. पोटाचा कॅन्सर असेल किंवा आतड्यांचा कॅन्सर असेल तर कॉन्स्टिपेशन होणं, म्हणजे रोजच्या रोज शौच न होणं, हे त्याचं कारण असू शकतं. लंग्सचा असेल तर खोकला, जो खोकला 1-3 आठवड्यात बरा होत नाही, जेव्हा पेशंटला धाप लागायला लागते किंवा कधीही खोकल्यामध्ये जर रक्त पडलं कफमध्ये, कधीही लघवीमध्ये रक्त गेलं, कधी कधी शौचामध्ये रक्त गेलं, तर त्याची कारणं अजूनही असू शकतात, पण त्यातलं एक कारण असू शकतं की हे कॅन्सरचं लक्षण आहे. तेव्हा अशी कुठचीही हे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर, लाईफस्टाईल ज्याला म्हणतो त्याच्यात आम्ही बोलत होतो की एक्सरसाइज अँड डायट, तसंच झोप. झोप किती प्रमाणात असावी माणसाची, मग केव्हा असावी वेळ? तर झोप आवश्यक ही शरीराला विश्रांती आणि झोपेची आवश्यकता आहे. जसं आपण पूर्वी म्हटलं, मगाशी म्हटलं की जर आपली इम्युन सिस्टीम इंटॅक्ट असेल, जर आपली प्रतिकार शक्ती व्यवस्थित असेल, तर आपल्याला कॅन्सरचं होण्याची शक्यता कमी असते. आणि ज्यांना झोप अपुरी पडते किंवा झोप पुरी पडत नाही, त्याचा डायरेक्टली परिणाम इम्युन सिस्टीमवर होतो. की जेव्हा झोप पुरी झालेली नसते तेव्हा इम्युन सिस्टीम कमी होते. तेव्हा वेळ जेवढी कमीत कमी 6-7 तास जेवढी झोप आहे ती जर पुरी होत नसेल तर इम्युन सिस्टीम कमी होते आणि इनडायरेक्टली
इफेक्ट होऊ शकतो. ओके, कॅन्सरच नाही बऱ्याच काही आजारांना त्याच्यामुळे होऊ शकतात. कॅन्सर तुम्ही जसं म्हणजे तुमचं रेग्युलर हे असणार म्हणजे रिपोर्ट असं असतो म्हणजे आजपर्यंत म्हणजे गोव्याचा मी जर रिकॉर्ड विचारला तर विच इज अ कॉमन कॅन्सर आढळणार म्हणजे गोव्यात आढळणारा असा कॉमन कॅन्सर कुठला आहे? आता आम्ही गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आमचं डिपार्टमेंट चालू झाल्यापासून एक वर्ष जवळजवळ होत आलं त्यात आम्ही बघितलंय की आपल्याकडे गोव्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्ती आहे. अच्छा. त्याचबरोबर पोटाचे अन्ननलिका त्यानंतर आतडी यांचे कॅन्सरचं प्रमाण आहे आणि ब्लड कॅन्सर आणि तोंड घसा की जो तंबाखूमुळे होतो हे चार पाच कॅन्सर आहेत की जे सर्वसाधारणपणे जास्ती प्रमाणात आम्हाला दिसत आहेत. आणि काउंट जो आहे म्हणजे इज इट इन्क्रीजिंग, प्रमाण वाढत चाललंय की कमी होत आहे? प्रमाण वाढतं हे कधी कधी असं रिलेटिव्ह असतं. म्हणजे काय असतं की आता जागरूकता खूप वाढलेली आहे, फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे पूर्वी जे लोक अंगावर काढायचे किंवा कधी 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 पोटात दुखतं 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 म्हणून पेशंटची तब्येत खालावायची, पण ते का दुखतं तर ते स्टमक कॅन्सर आहे ह्याचं निदान होत नसे. तर आता जागरूकता वाढल्यामुळे फॅसिलिटीज असल्यामुळे ह्याचं निदान होतंय म्हणून आपल्याला कळतंय की ही जी पोटदुखी आहे ही स्टमक कॅन्सरमुळे आहे. त्यामुळे नक्की प्रमाण वाढतंय का केवळ आपल्याला डॉक्टरांच्या दृष्टीत ते पडतंय हे सांगणं जरा कठीण आहे. परंतु जागतिक आकडे जर बघितले तर हो, गेल्या 20-30 वर्षात त्याच्या आधीच्या 20-30 वर्षापेक्षा नक्कीच कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. वाढलेलं आहे म्हणजे अवेअरनेस करून सुद्धा वाढत आहे, वाढत चाललंय. म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या थ्रू अवेअरनेस म्हणजे काय असं असतं, म्हणजे कॅम्पेन वगैरे कसं काय असतं? हो, तर बरेच गव्हर्नमेंट प्रोग्राम करतं की ज्याच्यामुळे एक म्हणजे हा तंबाखूवरती की तंबाखूचं सेवन कमी करण्यासाठी अवेअरनेस करणं, शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलांमध्ये लेक्चर्स देऊन त्यांना हे करणं, कारण ही जी सवय आहे सिगरेट ओढण्याची किंवा ही सहसा 15-25 वर्ष हे असं वय असतं की जेव्हा इम्प्रेशनेबल एज ज्याला म्हणतो की तेव्हा सिनेमा बघून ॲडव्हर्टिजमेंट बघून स्टाईल म्हणून वगैरे फॉलो करणं ह्याची सुरुवात करतात आणि मग त्याची सवय होते आणि मग जेव्हा समजतं की आपण हे सोडलं पाहिजे तेव्हा ते सोडणं कठीण होतं कारण त्याच्यावरती फिजिकल डिपेंडन्स झालेला असतो. तेव्हा तंबाखू आणि मद्यपान हे दोन्ही किती घातक आहे ह्याच्यासाठी जे आता सिगरेटच्या पाकिटांवर हे असतं ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करत आहे की ह्याचं सेवन कमी व्हावं ह्याच्यासाठी. याशिवाय बरेच डिटेक्शन कॅम्प्स होतात की जिथे पेशंट म्हणजे पेशंट नाही लोक येऊन मुफ्त तपासणी करून त्यांची होते, मुफ्त काही चाचण्या केल्या जातात, टेस्ट केल्या जातात, मॅमोग्रॅम केले जातात, पॅपस्मिअर केले जातात की जेणेकरून हे अर्ली स्टेजमध्ये आपल्याला डायग्नोज करता येईल की ज्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट केली तर पूर्णपणे क्युअर होण्याचा रोगमुक्त होण्याचा चान्स असतो. जेव्हा पेशंट मोठी गाठ घेऊन येतात तेव्हा ते कधी कधी थर्ड स्टेजमध्ये पोचलेलं असतं आणि जरी आपण उपचार केले तरी पूर्ण क्युअर होण्याचा चान्स कमी झालेला असतो. तेव्हा अर्ली डायग्नोसिस लवकर निदान होणं हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर म्हणजे ट्रीटमेंट जी अवेलेबिलिटी आहे गोव्यात ती कशी आहे, म्हणजे व्हॉट इज दॅट एरिया कशी आहे? म्हणजे तर आता आमचं जे डिपार्टमेंट चालू झालेलं आहे मेडिकल ऑन्कॉलॉजी तिथे आम्ही किमोथेरपी सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी किमोथेरपी दिली जाते. ऑपरेशनसाठी सर्जरी तर पूर्वी पण व्हायची, रेडिएशन थेरपीची फॅसिलिटी आहे पण किमोथेरपीची जी फॅसिलिटी अशी ऑर्गनाईज नव्हती, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही प्रमाणात व्हायची, परंतु आता आपलं हे डिपार्टमेंट झाल्यामुळे सर्व प्रकारच्या कॅन्सर्सना किमोथेरपी इम्युनोथेरपी ही सर्व ट्रीटमेंट आपण गोव्यातल्या गोव्यात करू शकतो. पेशंटना आता ह्याच्यासाठी गोव्याबाहेर जाण्याची गरज नाही. अच्छा डॉक्टर, पुढचा प्रश्न घ्यायच्या अगोदर मी एक लहानसा विसव घेऊया. घेऊ एक लहानसा विसव. माँ माँ जल्दी करो, कितना वक्त लगाओगी? मैं ठीक से देख नहीं पा रही हूँ बेटा, सब धुंधला दिख रहा है. धुंधला? लेकिन मुझे तो सब साफ दिखाई दे रहा है. पहले मुझे सीढ़ियाँ ऊपर तक साफ दिखाई देती थी पर आजकल.
अगर आपको डायबिटीज है तो डायबिटिक रेटिनोपैथी की वजह से आपकी आंखों की रोशनी जा सकती है। वार्षिक रेटिना परीक्षण से आपकी आंखों की रोशनी बच सकती है। अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी अस्पताल में नेत्र विशेषज्ञ से संपर्क करें। पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया द्वारा जनहित में जारी। विसावानंतर पर एकदा स्वागत तुमचे। आमचा विषय असा कॅन्सर। डॉक्टर, जसं आमचा सायन्स जो आहे आमचा एवढा ॲडव्हान्स झाला आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीवर रिसर्च करतो, वॅक्सिनेशन सगळं करतो, कॅन्सरबद्दल अजून काही वॅक्सिनेशन आहे की का? कॅन्सरबद्दल वॅक्सिन्स म्हणायचं झालं तर दोन वॅक्सिन्स अशी आहेत की ज्याच्यामुळे जगभर कॅन्सरची प्रमाण कमी झालं आहे। पहिलं म्हणजे हेपेटायटिस बी वॅक्सिन। ओके। हेपेटायटिस बी हे एक वायरस आहे की ज्याच्यामुळे लिव्हरला सूज येते आणि एकदा हे इन्फेक्शन झालं की पेशंटला काही ताप येतो, लिव्हरवर सूज येते, थोडी कावीळ होऊ शकते। काही आठवड्यात हे पेशंट ह्याच्यातून बरा होतो, परंतु हा जो हेपेटायटिस बीचा व्हायरस आहे तो पेशंटच्या शरीरातून पूर्णपणे जात नाही, तो शरीरात राहतो आणि तो लिव्हरवरती वर्षानुवर्ष इजा करत राहतो आणि त्याच्यामुळे क्रॉनिक हेपेटायटिस आणि त्याच्यानंतर हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणजे लिव्हरचा यकृताचा कॅन्सर होतो। तर हेपेटायटिस बी साठी जे वॅक्सिन आहे ते सर्वांनी घेतलं पाहिजे। ते आपल्या गव्हर्नमेंटच्या जो इम्युनायझेशन प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये पण इन्क्लुडेड आहे आणि हे वॅक्सिन गेल्या 20-25-30 वर्षात पुऱ्या जगभर त्याची इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे हे हेपेटोसेल्युलर कार्सिनोमाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी आलेलं आहे। तुटे हे एज असते का? ह्या एज म्हणजे एज फॅक्टर लागते, ह्यात म्हणजे अडल्ट्स घेऊ शकतात किंवा मुलं घेऊ शकतात? हे आता जे आहे ते तान्ह्या मुलांना जन्मापासून दिलं जातं, पण जर कोणी व्यक्ती अशी असेल की ज्यांनी घेतलं नसेल तर कुठच्याही वयात हे दिलं जातं, घेऊ शकतो। जेव्हा तुम्ही घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला ते हेपेटायटिस बी इन्फेक्शन होण्यापासून वाचवतो। तर प्रिव्हेंशन आहे की नाही? म्हणजे कॅन्सर आम्ही म्हणतो की थोडे लोक म्हणजे काय करतात की दुर्लक्ष करतात, तर प्रिव्हेंशन असं काही आहे का म्हणजे कॅन्सरला? तर तेच मी आधीचं जे वॅक्सिनचं पूरं करते की एक आपण म्हटलं ते हेपेटायटिस बी वॅक्सिन आणि एक दुसरं वॅक्सिन आहे की जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्या व्हायरसला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आहे। ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे इन्फेक्शन झाल्याने गर्भाशयाचा सर्वायकल कॅन्सर जो म्हणतात त्याच्यासाठी ते कारणीभूत आहे। म्हणजे यौन संबंध सुरू झाला की हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं आणि एकदा ते इन्फेक्शन झालं की पहिलं मी जसं हेपेटायटिस बी म्हटलं तसंच हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरससुद्धा शरीरात राहतो आणि वर्षानुवर्ष ते गर्भाशयाचं जे तोंड असतं, सर्विक्स असतं, त्याला इजा करत राहतो आणि त्याच्यामुळे सर्वायकल कॅन्सर होतो। तर हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्यावरती जे वॅक्सिन आहे ते सर्व मुलींनी 9-16 वर्षाच्या वयोगटात असताना घेतलं पाहिजे। परंतु जरी ते 9-16 वयोगटात घेतलं नसेल तरी यौन संबंध सुरू होण्याच्या आधी म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू होण्याच्या आधी जर ते इन्फेक्शन घेतलं तर सर्वायकल कॅन्सर होण्यापासून त्याच्यामुळे संरक्षण मिळतं आणि जवळजवळ 90% सर्वायकल कॅन्सर हा ह्या इन्फेक्शनमुळे होतो। त्याच्यामुळे जर आपण हे इन्फेक्शन टाळू शकलो तर आपण 90% सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकतो। आणि याची अवेलेबिलिटी कशी आहे? म्हणजे त्याची अवेलेबिलिटी आहे सर्वसाधारण आहे, ते अजून गव्हर्नमेंटच्या प्रोग्राममध्ये मुफ्त दिलं जात नाही आहे, परंतु ते अवेलेबल जरूर आहे, म्हणजे कोणीही ते घेऊ शकतो, दोन इंजेक्शन घ्यावी लागतात। ओके। डॉक्टर, ट्रीटमेंटबद्दल आम्ही बोलत होतो, ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी किंवा अजून तुम्ही सांगितलं की इम्युनोथेरपी, ह्याच्याबद्दल काही सांगा। सो कॅन्सरची जी ट्रीटमेंट असते ती कुठच्या अवयवात कॅन्सर आहे तो कुठच्या स्टेजमध्ये कुठच्या टप्प्यामध्ये आहे ह्याच्यावरती अवलंबून असते, परंतु सर्वसाधारण कॅन्सरची ट्रीटमेंट ही 3-4 तऱ्हेने केली जाते। पहिली म्हणजे सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया, की जिथे गाठ असेल ती गाठ ऑपरेशन करून काढून टाकणं। दुसरी म्हणजे रेडिएशन थेरपी, की एकदा गाठ काढून टाकली की तिकडे काहीही जर उरलेले सूक्ष्म कॅन्सरच्या पेशी उरल्या असतील तर रेडिएशन म्हणजे क्ष किरण देऊन त्या क्लिअर करणं। तिसरी म्हणजे किमोथेरपी, की
आयदर ऑपरेशन करायच्या आधी कधी कधी आम्ही किमोथेरपी देऊन ही गाठ छोटी करतो, किंवा ऑपरेशन करून गाठ काढली गेल्यानंतर काही सूक्ष्म कॅन्सरच्या पेशी शरीरात उरल्या असतील तर त्या पुन्हा वाढून येऊ नयेत म्हणून किमोथेरपीची ट्रीटमेंट केली जाते. आणि आता किमोथेरपीबरोबर आपण जसं आधी म्हटलं की प्रतिकारशक्ती शरीराची खूप महत्त्वाची असते कॅन्सर न होण्यासाठी, त्याचप्रमाणे जर कॅन्सर झाला असेल तर शरीराची प्रतिकार शक्ती वाढवून आपण तो कॅन्सर कंट्रोल करू शकतो. आणि हे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जी इंजेक्शन्स दिली जातात त्याला इम्युनोथेरपी म्हणतात. मग ते कुठचा आजार आहे, तो कुठच्या टप्प्यात आहे, त्याप्रमाणे कुठच्या प्रकारची इम्युनोथेरपी वापरायची हे ठरते. त्याचा डोस कसा द्यायचा, त्याचं शेड्यूल, ते सगळं आजाराप्रमाणे ठरतं. डॉक्टर, आम्ही एक कॉल घेऊया. मारिया फर्नांडीस नुवेजन कॉल करता. हॅलो हॅलो, हाय, सांगा. माका प्रश्न विचारपा जाय मॅडमी कडे. हाय, आज पासून कॅन्सराचे उमकेच दुयें, कॅन्सर दुयेंसाचे वखद हे कोणाक सापडला आनी शीत जाला? दुसरो प्रश्न म्हजो, आतां आमकां एक गांठ जाता आनी आमी दुळदस करून ते मातशे रावतात आनी मागीर ते उसोटा मोठो जाता, तेका उदो जाता, ते पयलें ट्रिटमेंट करीत जाल्यार ते आनी तेका कॅन्सर आसल्यार तो वचपाक शकता? हे दोनूय प्रश्न म्हाका सांग. त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की कॅन्सरवर मेडिसिन उपलब्ध आहे का, म्हणजे अजून तयार झालंय का? आपण तेच बोलत होतो की कॅन्सरमध्ये किमोथेरपी जे मेडिसिन्स असतात की गाठ काढल्यानंतर उरले सुरले काही बारीक सारीक उरलं असेल तर ते किमोथेरपीने ते नष्ट केलं जातं. त्याचप्रमाणे काही असे कॅन्सर आहेत की जे केवळ किमोथेरपी, तिथे ऑपरेशन करायची गरज नसते, रेडिएशन द्यायची गरज नसते, फक्त किमोथेरपी देऊन आपण पेशंटला पूर्णपणे क्युअर करू शकतो. जसं की ब्लड कॅन्सर, ल्युकेमिया, गाठींमध्ये होणारे कॅन्सर म्हणजे लिम्फोमा, हे काही कॅन्सर असे आहेत की ज्यांच्यामध्ये ऑपरेशन रेडिएशनची हे नसते आणि फक्त किमोथेरपी देऊन जर व्यवस्थित पूर्णपणे जेवढी डॉक्टर सांगतात तो जर ट्रीटमेंट पुरी केली तर खूप चांगला, पूर्णपणे रोगमुक्त होण्याचा चान्स खूप चांगला असतो. दुसरा प्रश्न असा होता की अर्ली डिटेक्शन, अर्ली डिटेक्शन झालं तर आम्ही सर्वाइव्ह करू शकतो किंवा ट्रीटमेंट होऊ शकतो का? प्रत्येक अवयवाच्या कर्करोगामध्ये जर ते पहिल्या टप्प्यात निदान झालं स्टेज वन मध्ये आणि ट्रीटमेंट केली तर जवळजवळ 95% चान्स असतो की पेशंट पूर्णपणे रोगमुक्त होईल. जर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल तर 60-70% चान्स असतो, तिसऱ्या टप्प्यामध्ये असेल तर 50% असतो, चौथ्या टप्प्यामध्ये जर रोगाचं निदान झालं तर मात्र पूर्णपणे क्युअर होण्याचा चान्स खूप कमी असतो. सिमिलरली एज फॅक्टर किती मॅटर करतो डॉक्टर, म्हणजे अर्ली डिटेक्शन ते पण अर्ली एजमध्ये किंवा अर्ली डिटेक्शन इन लेटर एज किती मॅटर करतं? आता वेगवेगळे कर्करोग वेगवेगळ्या वयात होतात. लहान तान्ह्या मुलातसुद्धा कर्करोग होतो, तो वेगळ्या प्रकारचे असतात. तसंच टीनेज म्हणजे एक 12-13-19 वर्षाचं जे वय असतं त्याच्यामध्ये पण बऱ्याच प्रकारचे कर्करोग असतात, ते वेगळे असतात. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं वेगवेगळ्या वयात वेगवेगळे कर्करोग होण्याचे चान्सेस असतात. तेव्हा वयाचा आणि कर्करोगाचा बरा होण्याचा असा काही संबंध नाही. ज्या वयात तो कर्करोग होतो तेव्हा त्याचं निदान जेव्हा होतं तेव्हा ते कुठच्या स्टेजमध्ये आहे ह्याच्यावरती अवलंबून असतं की त्याच्यातून पेशंटनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर पूर्णपणे रोगमुक्त होऊ शकतो की नाही. डॉक्टर, अजून एक असा एक प्रश्न आहे की हू आर मोस्ट लाईकली टू हॅव दिस कॅन्सर, म्हणजे कुणाला जडू शकतो, म्हणजे हू आर पॉसिबली द मेन फॅक्टर्स, म्हणजे ज्यांना जडू शकतो असं. हो, ते जे आपण मगासपासून म्हणतोय ना की जर तुमची जीवनशैली अशी असेल की ज्याच्यात तुम्ही तंबाखूचं सेवन करता, मद्यपान करता, स्थूल आहात, शारीरिक व्यायाम नाही आहे, जर एखाद्याच्या घरी आधी फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर झाला असेल तर काही टक्के चान्स वाढतो की तुमच्या फॅमिलीमध्ये जर आईला, वडिलांना, सख्या बहीण भावाला, मावशीला ब्रेस्ट कॅन्सर एस्पेशली झाला असेल तर त्या फॅमिलीमध्ये बाकीच्या मेंबर्सना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची संभावना थोडी जास्त असते. हेरिडिटरी फॅक्टर जो आहे तो खूप कमी प्रमाणात महत्त्वाचा असतो, कारण
केवळ 3 ते 4% कॅन्सर आहेत की जे हेरिडिटरी कारणामुळे होतात. बाकी सर्व जे कॅन्सर आहेत ते अक्वायर्ड असतात, की जसं आपण म्हटलं की लाईफस्टाईल रिलेटेड, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स रिलेटेड, आणि कधी कधी आपल्याला काहीच कारण मिळू शकत नाही. तेव्हा हेरिडिटरी टेंडन्सी असणं कॅन्सर होण्याची हे खूप कमी प्रमाणात असतं. डॉक्टर, किमोथेरपी ज्याला आम्ही म्हणतो, हा विषय मोस्ट सिरियसली घेतो आपण, म्हणजे ते ट्रीटमेंट जे आहे ज्याच्यात हार्शनेस जास्त असू शकतं, ह्याच्याबद्दल एक सांगू शकता का डिटेलमध्ये? सो किमोथेरपी म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे बापरे, किमोथेरपी म्हणजे सगळे केस जातात, किमोथेरपीमध्ये खूप पेशंटचे हाल होतात. परंतु हा समज चुकीचा आहे. किमोथेरपी ही सर्व रोगांना काही सारखीच दिली जाते असं नाही. ब्रेस्ट कॅन्सरसाठी जी किमोथेरपी देतो ती वेगळी असते, लंग कॅन्सरसाठी, फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी जी किमोथेरपी देतो ती वेगळी असते, ब्लड कॅन्सर, ल्युकेमियासाठी जी किमोथेरपी देतो ती वेगळी असते. तेव्हा पेशंटचा कर्करोग कुठचा आहे त्यावर अवलंबून असतं की कुठची किमोथेरपी डॉक्टर देणार आणि त्याचे किती साईड इफेक्ट होणार. तर बरेच ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट असे असतात की जे ट्रीटमेंट घेऊन दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात किंवा संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक करून बाकीच्यांना वाढतात. तेव्हा आता आपल्याकडे किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी करण्यासाठी इतकी उत्कृष्ट औषधं अवेलेबल आहेत की आता पूर्वीसारखं किमोथेरपी घेतली की पेशंट घरी जाऊन उकाऱ्या करतो असं होत नाही. कारण त्याच्यासाठी वॉमिटिंग होऊ नये, उलटी होऊ नये, ह्यासाठी इतकी चांगली औषधं आहेत की आता आम्ही इतक्या पेशंटना किमोथेरपी देतो त्यातले जेमतेम 1 किंवा 2% म्हणजे 100 एखाद्या स्त्रीला वॉमिटिंग किंवा उलट्या होतात, बाकी सगळ्या 99 एकदम बऱ्या असतात. तेव्हा हे जे कन्सेप्ट आहेत की किमोथेरपी म्हणजे हाल होतात किंवा किमोथेरपी घेतल्याने पेशंट पूर्णपणे 6 महिने खाटीवर असतो, ह्या चुकीच्या आहेत. आणि जसं आता आपली औषधं चांगली चांगली होत चालली आहेत, साईड इफेक्टसाठी आपल्याकडे खूप चांगली औषधं आहेत, त्या नंतर किमोथेरपी ही अगदी ऑफिस गोइंग किमोथेरपी प्रोसिजर झालेला आहे. आमच्याकडे बरेच पेशंट म्हणतात की डॉक्टर शनिवारी द्या म्हणजे एक दिवस मी रविवारी आराम करीन, सोमवार ते शुक्रवार मला पुन्हा ऑफिसमध्ये जाता येईल. तेव्हा किमोथेरपी कधी कधी काही आजार असे असतात की आम्हाला खूप स्ट्रॉंग किमोथेरपी द्यावी लागते, पण नाही तर किमोथेरपीला घाबरण्यासारखं असं काहीच नाही. अजून एक कॉलर आहेत, मारिया पोरोरी. हेलो हेलो, मला एक मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तुम्ही बोलला की 9 ते 16 वर्षाच्या गटात मुलींना इंजेक्शन द्या, ते इन्फेक्शन साठी कुठलं ते मला जरा जाणून घ्यायला पाहिजे की कशासाठी, आणि ते शाळेमध्ये मुलींना दिलंय काय नाही, काय गव्हर्नमेंट कुठं आम्हाला ते घेऊ चान्स आहे काय, आणि प्रायव्हेटला कुठं काय, म्हणजे मला ते इंजेक्शनचं काय म्हणतात ते, दोन्ही पण इंजेक्शन तुम्ही सांगितलं ना म्हणजे इन्फेक्शन साठी होऊ नये, मग ते मला थोडी माहिती पाहिजे. हे जे इंजेक्शन आहे हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे इंजेक्शन आहे, आणि ह्या इन्फेक्शननी सर्वायकल कॅन्सर होतो. सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचं जे तोंड असतं त्या भागाला सर्विक्स म्हणतात, आणि त्याचा कॅन्सर ह्या इन्फेक्शननी होतो, आणि हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही लस आहे, म्हणून हे वॅक्सिन आहे, आणि हे फ्रीली अवेलेबल आहे. तर त्यांना जर यायचं असेल तर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आले तर जरूर आपण त्यांच्या जे कोण नातेवाईक आहेत, ज्या मुली आहेत ह्या वयोगटात, त्यांना आपण ते इंजेक्शन देऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्यायचा होता, आपण अजून एक ब्रेक घेऊया, घेऊया एक लहानसा विसर. माँ माँ जल्दी करो, कितना वक्त लगाओगी? मैं ठीक से देख नहीं पा रही हूँ बेटा, सब धुंधला दिख रहा है. धुंधला? लेकिन मुझे तो सब साफ दिखाई दे रहा है. पहले मुझे सीढ़ियाँ ऊपर तक साफ दिखाई देती थी, पर आजकल. अगर आपको डायबिटीज है तो डायबिटिक रेटिनोपैथी की वजह से आपकी आंखों की रोशनी जा सकती है. वार्षिक रेटिना परीक्षण से आपकी आंखों की रोशनी बच सकती है. अधिक जानकारी के लिए अपने नजदीकी अस्पताल में नेत्र विशेषज्ञ से संपर्क करें. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया द्वारा जनहित में जारी. योग कार्यक्रम का प्रतिक्रिया
आमका पहिलोच एक कॉलर असा सॅमसंग औरंगाबादच्यान कॉल करता. हॅलो हॅलो हा हॅलो 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 हा बोला बोला. मला डॉक्टरांशी एक विचारायचं होतं. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे आणि तो बरोबर जेवण करत नाही आणि जेवणाबद्दल फार प्रोसेस करतो, ज्यामुळे आम्हाला फार त्रास होतोय. आणि त्याची मम्मीचं नेहमीच कम्प्लेंट असतं की ते जेवण करत नाही, इतर प्रॉब्लेम वगैरे येतात. तर त्याचं काय इलाज असेल की त्यांनी व्यवस्थित आणि बरोबर जेवण करावं म्हणून? आमचा विषय जो आहे आज कॅन्सरवर आहे, म्हणून ह्या विषयावर म्हणजे नॉर्मल जेवण जेवत नाही हे बऱ्याच आई वडिलांना वाटतं की आपली मुलं व्यवस्थित जेवण जेवत नाहीत. पण जर बरेच दिवस ही कंप्लेंट असेल तर मग तुमचे जे कोण लहान मुलांचे पीडियाट्रिशियन असतील त्यांचं कडून एकदा चेकअप करून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. माझा पुढचा जो प्रश्न होता की पॅलिएटिव्ह केअर म्हणजे एक टर्म आहे, ते काय? हो, तर पॅलिएटिव्ह केअर हे खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे की ज्याच्याबद्दल आम्ही खूप प्रयत्न करतोय की लोकांमध्ये अवेअरनेस वाढावा, डॉक्टरांमध्ये अवेअरनेस वाढावा. तर पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय? तर कुठच्याही रोगाने जेव्हा एखादा रोगी पीडित असतो आणि जर ते असाध्य म्हणजे इनक्युरेबल एखादा रोग असेल तर आपल्याला माहिती असतं की आपण आपल्याकडे जे काय आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे ह्याच्यानी ह्या पेशंटचा हा कॅन्सर बरा होणार नाही. परंतु जितकं काही पेशंटचं आयुष्यमान उरलं असेल त्या कालावधीत त्या पेशंटला जास्तीत जास्त आराम मिळावा आणि कमीत कमी त्रास व्हावा ह्यासाठी जी सपोर्टिव्ह केअर दिली जाते त्याला पॅलिएटिव्ह केअर म्हणतात. म्हणजे आता जर एखाद्या पेशंटला पोटाचा कॅन्सर असेल आणि तो खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यातून हा आपण पेशंटला क्युअर करू शकतो. प्रश्न घेऊया का? एक कॉलर आहेत, विठ्ठल परब सावंतवाडी जन कॉल करता. हॅलो 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 राजेश बाबा, विषय म्हणजे तुमचा एकदम बरो आम्ही पळताले आणि तुमका आणि एक फाट हो प्रोग्राम दवरचो वाटतलो. पण डॉक्टराक म्हाका विचारपाक जाय की सपोज आता हे गोंयांत ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढलेले आहा हे दिसता, पण आता दोतोराक म्हाका विचारूंक जाय की योगचो दिवस 21 तारखेक योग दिवस आहा, वर्ल्ड योग, योग आणि योगासनाचे प्रकार करून प्राणायाम आणि ध्यान करीत जाल्यार ह्या रोगापासून मुक्तता मेळवंक शकता काय म्हणता? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे, महत्त्वाचा आहे. आपण जसं पूर्वीमध्ये म्हटलं की स्ट्रेसमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि म्हणून स्ट्रेस जर आपण कमी करू शकलो तर आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि कॅन्सर होण्याची संभावना कमी होईल. तेव्हा योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यान ह्या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात आणि जरूर ह्या सर्व गोष्टींचा उपयोग करावा, त्याची प्रॅक्टिस करावी, कारण त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढेल. आणि कर्करोगच नाही तर बरेचसे बाकीचे आजार आहेत की जे ह्या योगासनं, ध्यान, प्राणायाम करून आपल्याला कमी करता येतील रोगाचे प्रमाण समाजात. तेव्हा जरूर म्हणजे काही रोग नसेल तुम्ही निरोगी असाल तरी करा, आणि एखादा रोग झाला आणि त्याच्यातून तुम्ही बरे झालात तर ते बरे राहावे म्हणून सुद्धा आम्ही आमच्या सर्व पेशंटना ट्रीटमेंट संपल्यावर सांगतो की जरूर तुम्ही योगासनं शिका, प्राणायाम शिका आणि त्याचं रोजच्या रोज प्रॅक्टिस करा, म्हणजे तब्येत चांगली राहील. डॉक्टर अजून एक कॉलर आहे आमचा, अगोस्तीन डायस पोरियाच्यान कॉल करता. हॅलो हॅलो या हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो हा हॅलो नमस्कार नमस्कार विचार. माझा प्रश्न मॅडम असा आहे की मी ऐकलं या हो की कर्करोगावर अजून तरी औषध आलेलं नाही, परंतु गोमूत्र, हळद आणि पुनर्नवा जे गरम करावं म्हणजे एक खूप गरम करावं, नंतर ते थंड झाल्यानंतर त्याचं सेवन करावं म्हणजे एक सकाळी, दुपारी, रात्री, असं मी ऐकलंय. एक पत्र आहे गोमूत्राबद्दल विचारत. हो, गोमूत्र, हळद आणि पुनर्नवा हे गरम करावं, उकळावं आणि ते थंड झाल्यानंतर त्यात सेवन करावं म्हणजे वेळ आमचे दुपारी, सकाळी आणि रात्री असं. ठीक आहे. तर मी ॲलोपॅथीचे डॉक्टर आहे आणि ॲलोपॅथीमध्ये गोमूत्राला म्हणजे त्याच्या गोमूत्राचे काय
त्याच्यात केमिकल्स काय असतात, त्याच्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो, हे आमच्या सायन्समध्ये शिकवलं जात नाही. तेव्हा आम्ही असं म्हणणार नाही की तुम्ही ते करू नका, पण आम्हाला त्याचं ज्ञान नाही आणि आम्ही ते करा असं पेशंटना सांगत नाही. ठीक आहे डॉक्टर, आम्ही बोलतो पॅलिएटिव्ह केअर बद्दल. तर पॅलिएटिव्ह केअर म्हणजे आम्ही असं म्हटलं की जेव्हा एखाद्या पेशंटला असाध्य इनक्युरेबल आजार झालेला असतो, रोग झालेला असतो, तो कॅन्सर असो किंवा दुसरा कुठचाही रोग असो, तेव्हा पेशंट बरा होऊ शकत नाही, पण पेशंटला होणाऱ्या ज्या यातना असतात किंवा जो काही त्रास असतो तो कमीत कमी व्हावा आणि पेशंटला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मृत्यूपर्यंत सपोर्ट करण्यासाठी, पेशंटला त्यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांना सपोर्ट करण्यासाठी जे काही करावं लागतं, ते जे तो जो इलाज असतो, ती जी सपोर्टिव्ह केअर असते, त्याला पॅलिएटिव्ह केअर म्हणतात. मग त्याच्यात दुखणं कमी करण्यासाठी म्हणजे पेन मॅनेजमेंटसाठी जी काही औषधं दिली जातात ती आम्ही देतो. पेशंटला श्वासोच्छ्वास व्हायला त्रास होत असेल, पेशंटला जेवायला गिळायला त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी जे उपचार करण्याची गरज असते, पेशंटला शौच होत नसेल, कॉन्स्टिपेशन असेल, तर त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट असेल, पेशंटला जर जखमा झाल्या असतील, कॅन्सरच्या असतील, प्रेशर सोर्स असतील, ब्लड सोर्स असतील, तर त्याची जी ट्रीटमेंट करायची असते. शिवाय जेव्हा पेशंट आणि नातेवाईकांना हे कळत असतं की आता आपल्या पेशंटचे खूप कमी दिवस उरलेले आहेत, त्यावेळेला जो मानसिक सायकोलॉजिकल सपोर्ट लागतो, जो स्पिरिच्युअल सपोर्ट लागतो, आध्यात्मिकही लागतं, तेवढंच नाही तर पेशंटचं निधन झाल्यानंतरच्या घरच्यांना बिरीवमेंट सपोर्ट ज्याला म्हणतात की पुन्हा आयुष्य पूर्ववत येण्यासाठी जो काही सायकोलॉजिकल सपोर्ट लागतो, धीर द्यावा लागतो, कम्फर्ट द्यावा लागतो, हे सगळं पॅलिएटिव्ह केअरची जी टीम असते ते सगळ्या ह्या प्रकारचा सपोर्ट पेशंट आणि त्यांच्या कुटुंबियांना देतात. ह्याची ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आउट पेशंटमध्ये केली जाते, जर पेशंट ॲडमिट असेल तर त्यावेळेला केली जाते. काही पॅलिएटिव्ह केअर सेंटर्स आता येत आहेत की जर एखादा पेशंट बरा होण्याची परिस्थिती नाही आहे, परंतु घरी घरच्यांना त्याची सुश्रूषा करणं कठीण होत असेल, तर मग असं पॅलिएटिव्ह केअर सेंटरमध्ये पेशंटला ठेवू शकतो. पॅलिएटिव्ह केअरची जी टीम असते ती होम व्हिजिट सुद्धा करते की पेशंटला घरीच ठेवायचं आहे, परंतु कधीतरी असं दर चार दिवसातून आठवड्यातून डॉक्टर किंवा नर्स जर येऊन गेले तर आजारी पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेण्यात जेवढा त्रास होतो तो होणार नाही आणि डॉक्टरची ट्रीटमेंट मिळेल. तर ह्या सर्व प्रकारची जी काळजी असते, जो इलाज करायचा असतो, ह्याला पॅलिएटिव्ह केअर म्हणतात. दिस इज बियॉन्ड ट्रीटमेंट म्हणू शकतो आपण. हो, एका परीने तुम्ही तसं म्हणू शकता की पेशंटला जेव्हा आम्ही सांगतो की तुमच्या कॅन्सरवर आता आमच्याकडे इलाज नाही, तेव्हा ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता आमच्याकडे जायचं नाही किंवा आम्ही तुम्हाला काहीच करू शकणार नाही. आम्ही त्यांना सांगतो हे बघा, तुमचा कॅन्सर आम्ही बरा करू शकणार नाही, पण तुम्हाला जो त्रास होतोय तो कमीत कमी व्हावा ह्याच्यासाठी आम्ही सर्व मदत करू. आणि हे करणारी जी टीम असते ती पॅलिएटिव्ह केअर टीम आहे. अच्छा डॉक्टर, आणि गोव्यात सेंटर्स असले अवेलेबल आहेत का? सो गोव्यात सेंटर एक दोन आहेत प्रायव्हेटमध्ये, पण आमचा आता असा प्रयत्न आहे की गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये गोवा मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंटची बाकीची डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, ह्या सर्वांमध्ये आपण पॅलिएटिव्ह केअर सुरू करायची आणि मग जेव्हा आम्हाला शक्य होईल की होम व्हिजिट्स करायच्या किंवा हे, तेव्हा जास्तीत जास्त पेशंट्सना पॅलिएटिव्ह केअर पोचवायची अशी आमची एक निर्णय झालेला आहे. आणि हळूहळू म्हणजे हे काही पॅलिएटिव्ह केअर सेंटर किंवा पॅलिएटिव्ह केअर सर्व्हिसेस सुरू करणं काही एका महिन्यात लगेच आम्ही तयार होऊ शकणार नाही, पण 3 महिने 6 महिने एका वर्षभरात हळूहळू आमची ही सिस्टीम पूर्णपणे होईल, सगळे डॉक्टर नर्सेस ट्रेन होतील आणि आजपासून एका वर्षामध्ये ते पूर्ण सज्ज होईल. एक वर्ष लागेल आम्हाला सगळे नेसेसरी ट्रेनिंग घ्यायला, ट्रेनिंग द्यायला, पण जरूर ही एक गरज आहे. कारण आम्ही बऱ्याचदा बघतो की पेशंट जेव्हा येतात तेव्हा 4th स्टेजमध्ये असतात. आम्ही पहिल्या भेटीमध्ये त्यांना सगळं समजावून सांगतो की बघा, तुमचा कॅन्सर एवढ्या स्टेजमध्ये आहे, हा बरा होऊ शकत नाही, पण मग पेशंटला असं वाटतं का मग नाही की म्हणजे आम्हाला काहीच मदत डॉक्टर करणार नाही. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की कॅन्सर जरी बरा होत नसेल तरी तुम्हाला त्रास होऊ नये, म्हणून जे जे करायचं असेल ते आम्ही सगळं शेवटपर्यंत तुमची साथ देऊ आणि मग पॅलिएटिव्ह केअरची टीम जी असते ती ह्याच्यासाठी मदत. डॉक्टर, आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, पण तरीसुद्धा शेवटला मी तुम्हाला विचारू शकतो की जी केमिओथेरपी किंवा हे जे ट्रीटमेंट
गोव्यात कशी काय अवेलेबिलिटी आहे जरा? गोव्यामध्ये आपल्याकडे सर्व किमोथेरपीची औषधं अवेलेबल आहेत. जवळजवळ सर्व कॅन्सरवरती जे किमोथेरपी रिलेटेड आहे ते आपण गोव्यामध्ये करू शकतो. आणि जे कमी आहे, जे 10% फॅसिलिटीज आपल्याकडे नाही आहेत, त्या पुढच्या 6 महिन्यात आम्ही एस्टॅब्लिश करू. आणि 6 महिन्यात आम्ही नक्की असं म्हणू की आता असं कुठचीच ट्रीटमेंट नाही आहे की आपल्याकडे गोव्यामध्ये अवेलेबल नाही आहे. आज मी असं म्हणू शकते की 90% किमोथेरपी रिलेटेड सगळं आम्ही गोव्यात करू शकतो. जे 10% कमतरता आहे ती पुढच्या 6 महिन्यामध्ये ते सुद्धा आम्ही करू शकतो. ठीक आहे डॉक्टर, शेवटी म्हणजे आमच्या दर्शकांना काय मेसेज द्याल? शेवटचा मेसेज मी असाच देईन की आपण आजचं जे आयुष्य आहे आणि खूप दगदगीचं आहे, खूप स्ट्रेस आहे, परंतु आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे, ते दुसरं कोणी करू शकत नाही. तेव्हा चांगल्या सवयी, चांगला आहार, नियमित व्यायाम आणि मद्यपान आणि तंबाखू हे अजिबात ह्याचा वापर न करणे. आणि जसं आपल्या कॉलरनी म्हटलं तसं, योगासनं, मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान हे जे आपल्या भारतीय संस्कृती जी जगाला आज शिकवत आहे ते जर आपण त्याचा उपयोग केला तर आपण सुदृढ राहू शकतो. डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, ह्या विषयावर उत्कृष्ट अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. नमस्कार. आणि तुमका सगळ्यांना देव बरे करू.